मित्रांनो, आजचा जो मी हा व्हिडिओ बनवणार आहे तो खरंच दुःखदायक आहे, कारण हे जे तुम्हाला मागचं दिसतंय माझ्या, हा डोंगर वरून आलेला आहे. साखर गावातील सुतारवाडीवर हा डोंगर कोसळलेला आहे आणि ह्यामधील आमचा अर्धा गाव म्हणजे माझं स्वतःचं घर गेले आणि माझ्या दोन चुलत्यांची पण घरं गेलीत आणि भावकीतली पण तीन चार घरं गेलेली आहेत. तशी सहा माणसं ही वाहून पण काय गेलीत, काय ढिगा खाली गेलीत, आणि 12 माणसं आमची जे जे हॉस्पिटलला आहेत ती फ्रॅक्चर आहेत पूर्ण. हे बघा, हे जे तुम्हाला दिसत आहे ते हेच मेन वस्तू, ही वाहून पण काय गेलीत, काय ढिगा खाली गेलीत, आणि 12 माणसं आमची जे जे हॉस्पिटलला आहेत. इकडे आमचे पेशंट आमचे लक्ष्मण आप्पा आहे आणि त्याच वेळेस आमचे आदरणीय आमदार भरत शेठ गोगावळे हे पण तिथं हजर राहिले. वेळ नसतानाही ते एवढ्या लांबून पेशंटची पाहणी करण्यासाठी ते आले होते. सर्व पेशंटला व्यवस्थितरित्या त्यांची विचारपूस केली, सर्वांना धीर दिला. इकडे हे आमचे भरत दादा आहेत, समोर आमचे भाऊजी बसलेत आणि या बाजूला आमचा भाऊ पण आहे. इकडं सुनीता विठ्ठल चव्हाण ही आमच्या साखर गावातील चव्हाणवाडीमधील रहिवासी आहे. ही मुंबईला असते, हिचा नवरा अपंग आहे म्हणून ह्या मायालेकी दोघी घरकाम करतात आणि त्यातून जे काय मिळेल त्यातलं स्वतःचा उदरनिर्वाह करून जे काय दोन पैसे वाचतील त्यात तिने मुलीच्या लग्नासाठी दागिने तयार केले होते. परंतु लॉकडाऊन लागल्याकारणाने ती गावाला आलीत आणि गावाला घर व्यवस्थित नसल्याकारणाने, त्याला दरवाजा व्यवस्थित नसल्याकारणाने तिने तिची मैत्रीण ही भारती भरत सुतार हे तिने तिच्याकडे दागिने आणून दिले का तिच्याकडे शेप राहतील ह्या कारणास्तव. परंतु कालाने घाव घातला आणि भरत सुतार यांचं पूर्ण घर वाहून गेलं आणि त्या ज्योतीची माती पण राहिलेली नाही, त्यामुळं ते तिचं जेवढं काय दागिनं होतं किंवा त्यांच्या भरतच्या घरातलं काही जेवढं होतं काय तेवढं पूर्ण गेलेलं आहे आणि ही बिचारी आता दुःखी झालेली आहे. ह्याच्यात केले आणि कोरोनाच्या ह्याच्यात जास्त वातावरण झालं म्हणून आम्ही गावी पळालो. गावी पळालो म्हणून आम्ही दुसऱ्याच्या इथं आजाराला डागेनं ठेवली, तर त्या डागेनं त्यांचं घर गेलं, तिथं डागेनं सगळे गेले. आता मुलीचं लग्न मी करणार कशान, तेच ना आता दोष कुणाला द्यायचा म्हणून त्यामुळे मी ते केलं आणि दुसऱ्याचे लग्न मी ठेवायला दिले. त्या डायगेने गेल्यापासून आम्ही त्यांना मालिक तो माझा कारच आला आहे, तो मुंबईला आडमिळे तो बरी घातात आपण गे पायात आपण गे आणि आमचं तर म्हणतो कोण नाही. कुठं मुलगी होती त्या मुलगीचं पण जॉब बंद झाला. आम्ही घरामध्ये घेतलं होतं आणि अचानक असं घडलं की ती परिस्थिती आम्हाला पण समजलं नाही की कधी काय घडलं ते. आम्ही त्या आमचे म्हणजे चांगले संबंध होते त्या बाबांकडे, तर म्हणून आम्ही दागिने त्यांच्याकडे ठेवले होते. पण अचानक असं घडलं की त्यांचं घर पण पूर्ण घर वाहून गेलं. नंतरला आम्हाला समजलं की मग मला माहीत नव्हतं की माझे दागिने तिकडे आहेत. मम्मीने सांगितलं तर नंतरला पप्पा खूप आजारी झाले. मला बाकी काय नाही, माझ्या मम्मी पप्पांनी एवढं कष्ट करून दागिने वगैरे केले माझ्यासाठी, ते सगळं गेलं माझं. मी घरकाम करत होते, पप्पा तर काम नाही करत कारण की ते अपंग आहेत ना, त्यामध्ये ते काय काम करू नाही शकत. ही मराठी हिरोईन दीपाली सय्यद हिला तुम्ही सर्वच ओळखता. ही खास साखर सुतारवाडी येथे दरड कोसळल्या ठिकाणी ही स्वतः येऊन तिने चव्हाण कुटुंबियांची जी मुलगी आहे त्या मुलगीच्या लग्नाचा सर्व भार ही हा तिने स्वतः उचलला आहे. ही स्वतःला तिचं लग्न लावून देणार आहे.
आमच्या गावच्या समोरच्या डोंगरातील हे गाव हे चांदके गाव आहे आणि चांदके गावाच्या मागच्या भागातून पण एक डोंगरातून मोठं वस्त्र आलं आणि ते त्यांचं नशीब चांगलं म्हणून त्या घरांच्या मागच्याच बाजूला थांबलं, नाहीतर आमच्या लोकांची जी परिस्थिती झाली तीच त्यांची झाली असती। आणि हा पुढचा एक डोंगर कोसलला आहे खोपड आणि मोरझोत ह्याच्या मधल्या भागातला, म्हणजे ढावळ्याला 5 किलोमीटर अगोदर ढावळ्याच्या मोरझोताची तारा काय झाली बघा, हा मोरझोत आहे आणि मोरझोताचा पूर्ण रोड पूर्ण वाहून गेलेला आहे आणि यांचा ह्या लोकांचा संपर्क पूर्ण तुटला आहे। बघा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब जर केलं तर माझे जेवढे व्हिडिओ आहेत तेवढे तुम्हाला बघायला मिळतील। मी नेहमीच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत हीच माझी इच्छा आहे। धन्यवाद।